राज्यभरात कोरोना रुग्णांच्या उपचारावर भर दिला जात असताना अहमदनगरमध्ये मात्र कोरोना रुग्णांचे मृतदेह हाताळताना आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. पालिकेच्या एकाच रुग्णवाहिकेत 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह अस्तव्यस्तपणे रचल्याचं समोर आलंय. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकाराचा भांडाफोड केला, तसेच प्रशासनावर अत्यंत असंवेदनशीलपणाचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकाराचा एक व्हिडिओ देखील जारी केला. अहमदनगरमध्ये आज दिवसभरात एकूण 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, यात 4 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. यानंतर पालिका प्रशासनाकडून या 12 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी होती, मात्र पालिका प्रशासनाने अत्यंत बेजबाबदारपणे सर्व 12 मृतदेह एकावर एक रचत एकाच रुग्णवाहिकेत टाकले. अमरधाम येथे गेल्यावरही हे मृतदेह अस्ताव्यस्त टाकून देण्यात आले होते, असा गंभीर आरोप नगरसेवक बोराटे यांनी केला आहे. बाळासाहेब बोराटे यांनी प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा भांडाफोड करणारा एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याचा आरोप केला. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत रुग्णवाहिकेत एकावर एक अस्ताव्यस्त रचून ठेवलेले 12 रुग्णांचे मृतदेह दिसत आहेत. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचं बोराटे यांनी मत व्यक्त केलं. त्यांनी या प्रकरणाची जनाक्रोश आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला आहे. बोराटे यांनी आयुक्तांना दिलेल्या आपल्या पत्रात मृतदेहांसोबतच कोरोना रुग्णांच्या अवहेलनेचाही आरोप केला. ते म्हणाले की प्रशासनाला माणसांची किंमत राहिली नाहीये, अशा प्रकारे कोरोना रुग्णांचे मृतदेह अस्ताव्यस्त टाकणे ही मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर ज्याप्रमाणे योजना होणे अपेक्षित होते तशा उपाययोजना झालेल्या कुठेही दिसत नाही. यातूनच प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येतोय. त्यामुळे कोरोना रुग्णांवरही योग्य उपचार होत आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 2 दिवसांमध्ये या सर्व व्यवस्थांमध्ये सुधारणा झाली नाही तर वरिष्ठ पातळीवर तक्रार केली जाईल, तसेच शिवसेनेकडून जनाक्रोश आंदोलन केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.